खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बदामाचे लाडू। हे लाडू खूप पौष्टिक आहेत, शुगर फ्री आहेत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे देखील आहेत। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी एक कढई घेतली आहे, ती गरम करून घेतली आहे। त्याच्यात मी आता एक कप बदाम घालणार आहे आणि हे बदाम आपल्याला साधारण 5 मिनटं व्यवस्थित असे कोरडेच परतून घ्यायचे आहेत। तर इथे आपले बदाम परतले, ते मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते। त्याच सेम कढईत आता आपल्याला पाक करायचा आहे। तर पाकासाठी इथे मी 1/2 कप इतका ऑर्गेनिक गूळ घेतला आहे। 1 कप बदामासाठी 1/2 कप गूळ पुरेसा होतो। तर इथे आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। तर त्याच्यात मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, म्हणजेच आपला गूळ वितळायला मदत होईल आणि त्याला ग्लेस आणि टेक्स्चर येण्यासाठी थोडंसं मी ह्याच्यात तूप घालून घेणार आहे। तर इथे मी 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घेत आहे आणि ते मी उकळत साईडला ठेवून देणार आहे। आपला गूळ वितळतं आहे तोपर्यंत आपण इथे मगाशी भाजून घेतलेल्या बदामाची भरड करून घेतली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ते बदामाची भरड करून घे। इथे गूळ मी व्यवस्थित वितळलं आहे पण त्याची 1 तार पाक अजून झाला नाही आहे। तर 1 तार पाक होणेपर्यंत आपण गुळाचे गुणधर्म जाणून घेऊया। गूळ हे रक्तशुद्धीकरणास मदत करते, आयन रिच असते, सांधेदुखी असतील तर ते बरे करते। त्यानंतर ह्याच्यात मी घालून घेतले आहे वेलची पूड आणि तीसुद्धा मी व्यवस्थित अशी ढवळून घेतली आहे आणि इथे आपला 1 तारी असा पाक तयार झाला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा मी दाखवते, 1 तार असा आपला पाक तयार आहे। 1 पाक तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यात आता घालून घ्यायची आहे आपण तयार केलेली बदामाची पूड आणि 1/4 कप इतकं डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही इथे आपलं सुकं खोबरं भाजून देखील घालू शकता आणि आता आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्या गुळाच्या पाकात आपल्याला आपण तयार केलेलं मिश्रण एकजीव करून त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण मगाशी तूप घातलं होतं त्यामुळे त्याला गोळा होण्यासाठी मदत होईल आणि इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि ह्याला आपल्याला कोमट थंड करून घ्यायचं आहे। तर इथे कोमट थंड झाल्यावर हाताला मी तूप लावून घेतलं आहे आणि आता ह्याचे मी लाडू वळून घेत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपले लाडू किती परफेक्टली वळत आहेत। बदामात व्हिटॅमिन ई असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। बुद्धिवर्धक असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्याससुद्धा मदत होते। तुम्हीसुद्धा हे लाडू बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तयार आहेत इथे आपले पौष्टिक असे बदामाचे लाडू। खाद्यसृष्टी बघत रहा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।